शेवटी जाता जाता ते साखर कारखानदार इथे पडले, ज्यांना नंतर त्यांना स्वतःला त्याचा पश्चाताप झाला. पण इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा अतिशय कठोर होते ते, म्हणजे वर्तनाने कठोर होते, शिस्तबद्ध होते, अनेकांना त्यांचा जात व्हायचा. पण शेवटी ते माणूस होते आणि चांगल्या माणसाची सतत त्यांनी पारख ठेवली, त्याच्या पाठीशी सतत ते उभे राहिले. त्याचा त्रास त्यांना प्रचंड झाला, परंतु त्यांनी माणसाला ओळखलं, माणसाची गुणवत्ता ओळखली. म्हणूनच आज अशी संस्था जी आहे ती या शिखरावर जाऊन पोहोचली असं मला वाटतं. महाराष्ट्रातल्या ज्या काही मोजक्या संस्था आहेत, मला असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेनंतर मविप्रचाच नंबर लागतो महाराष्ट्रात. तर अशा या संस्थेच्या ज्यांनी एखाद्या शिखरावर घेऊन ठेवलं, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज ही व्याख्यानमाला इथे आयोजित केली. आणि मागे सुद्धा या व्याख्यानमालेत काही वेळेस मी येऊन गेलेलो आहे, परंतु आज खरंच खूप समाधान वाटलं. आणि सावंत सरांचं हे सगळं विद्वत्ता भरपूर भाषण ऐकायला मिळालं, आपल्याला ऐकायला मिळालं. मी खूपच स्वतःला समाधानी समजतो की त्यांच्या समवेत अध्यक्षपदाचा मान मला मिळाला. मी फार काही आता बोलणार नाही, कारण की अजूनही त्यांच्या सगळ्या प्रभावाखालीच आहे. परंतु या कार्यक्रमाला मला बोलवलं, अध्यक्षस्थानाचा मान दिला, त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सावंत सरांना अशी विनंती करेन की जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा तुम्ही येत जा, कारण लोकांना सतत सांगितल्यानेच हा विषय अधिक तळागाळापर्यंत जाईल, तो पुढे जात राहील. आपण आधी आलात आणि जसं सगळ्या जणांना शहाणे करून सोडावे म्हणतात, तसं तुम्ही तंत्र साक्षरतेच्या दृष्टीनं आणखी काही पावलं निश्चितच पुढे टाकलेली आहेत. सर्वांनी